शुक्रवार को हुए पहले चरण के मतदान में भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कोराड़ी में अपना मतदान किया। इस समय उनका पूरा परिवार उपस्थित था। शुक्रवार को देश का त्योहार मनाया जा रहा है, ऐसे में सभी लोग मतदान करते नजर आ रहे हैं। भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कोराड़ी में अपना मतदान किया। मतदान करने के बाद मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि मतदान करना अपना अधिकार है, वे सभी ने निभाना चाहिए। भारताचा संकल्प केला आहे, त्या संकल्पाला आज मतदान आहे। मी आज आपलं मतदान आणि हक्क बजावलेला आहे। मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातल्या सारे या पाचही आमच्याकडल्या विदर्भातल्या सीट्स आहे, 51% वर मत घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास है। मोदीजींना मत देण्याकरता जनता ही जनतेमध्ये उत्साह है। मला वाटतं की जनतेने मतदारांनी प्रचंड मतदान करावं, मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी। अरे देशाची निवडणूक आहे, देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे, त्यामुळे खूप मतदान व्हावं। सर्व युवकांनी, महिलांनी, जनतेने, नागरिकांनी एकही व्यक्ती या देशातला किंवा महाराष्ट्राला सुटू नये की ज्यांचं मतदान झालं नाही। 48 पैकी किती जागा भाजप पहिल्या टप्प्यातल्या 5 जागा महायुती जिंकेल। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।